ओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव सुप्रिया वीरा मरकळे ब बदलापूर उपासना केंद्र पश्चिम मी बापूंकडे जवळजवळ दोन हजारपासून आहे बरेच अनुभव आलेत पण त्यातला एक मी माझ्या मधला अनुभव एक सांगते दोन हजार, सा हजार बारामध्ये मी सा सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगरवरून प्रमोशनवरती परिवहन ट्रान्सपोर्ट परिवहन मंडळ कार्यालय ट्रान्सपोर्टला हजर झाले आणि तिथल्या क्लार्कची माझी प्रथमच भेट होती पण तरीसुद्धा त्याच्यान माझ्या काय बेवलन जुळल्या नाहीत तो मला का हे मला का कर करत होता ते मला काही शेवट पण कळलं नाही पण तो माझ्या तक्रारीच करत राहिला मॅडमला काही येत नाही मॅडम काही काम करत नाही आणि तुम्हाला काही कार्यभार द्यायला तयार नव्हता कारण का त्यांनी काहीतरी कार्यालयामध्ये खोटी बिलं तयार केली होती आणि त्याला असं वाटलं ह्या सिनियर मॅडम आपल्याकडे आल्या तर त्या कदाचित आपलं हे उघडकीस करतील ह्याची त्याला भीती असल्यामुळे तो हे करत नव्हता हे मला शेवटीनंतर कळलं पण त्याचं मूळ कारण हे होतं आणि नंतर मग त्याचं हे असं वाढत मग त्यांनी मला डेप्युटेशनसाठी ऑर्डर केली ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला एक महिन्यासाठी आणि असायला वाटलं एक महिना ऑर्डर केली की पुढे पुढे एक एक महिना आपण वाढवत नव्हतं पण बापू कृपयाने मला तसं था काय झालं नाही एक महिन्याची ऑर्डर मी अवे केली आणि मी परत माझ्या कार्यात हजर झाले ज्या फेब्रुवारीमध्ये त्यांना मी म्हटलं आता मला तुम्ही ज्या काय असेल तर चार्ज मी घ्यायला तयार आहे पण तरीसुद्धा तो काय ते कार कार्यभार द्यायला हो तयार नव्हता नंतर मग मी तिथं हजर झाल्यानंतर पण तो मला हे करत नव्हता नंतर शेवटी काय झालं की त्यांनी माझी तक्रार करून माझं त्यांना सांगितलं की नाही मॅडमचं मला मेमध्ये रिलिवर्स करून टाकलं ऑफिसने की तुम्ही इथनं तुम्हाला कारमुक्त करण्यासाठी माझी बदली कर्जतला गेली आणि मला कर्जातला जायला काही प्रॉब्लेम होता पण मी कर्जातला आधी ह्याच्यापूर्वी पण काम केलं सात वर्ष काम केलं दोन हजार एक ते दोन हजार सात मी कर्जातलं काम करत होते पण त्यामुळे मला कर्ज जायची इच्छा नव्हती कारण का खेडेगावामध्ये एकदा काम केल्यानंतर परत तिथं ठ जाणं हे मला माझ्या मनात पटत नव्हतं आणि मी म्हटलं मला तुम्ही ठाण्यात कुठे बदली द्या मी कुठे जायला तयार आहे पण कार्यालय काय ऐकाल त्यानंतर माझ्या त्यांनी मला रिल्यू केलं आणि मग रिल्यू केल्यानंतर मग मी काही हजर झाले नाही मेमध्ये मला एकतीस मेला रिल्यू केलं जून जुलै ऑगस्टपर्यंत मी सगळीकडे फेऱ्या मारल्या मंत्रालयापासून साम दाम दंडवेत सगळे केले पण तिथं पण मला काय ज्ञान म्हणाल पण मला बाकी सगळे सांगायचं मॅडम तुम्ही जा ना एकदा दादांकडे मी म्हटलं काय वाशा गाडीसाठी जादा नंतर आज तर नाही नाही म्हणा तुम्ही जा दादांकडे मग म्हण ठीक आहे मग ऑगस्टमध्ये माझा वाढदिवस असल्या मी म्हटलं दादांना ऑग भेटू पण आणि सांगूया मग दादांकडे मी ऑगस्टमध्ये गेल्यानंतर दादा म्हणाले काही हरकत नाही पण सध्या तरी तुम्ही आता काही प्रयत्न करू नका नोव्हेंबरमध्ये तुम्ही कोणाला तरी मध्यस्थी घाला म्हणजे मेपासून ते नोव्हेंबरपर्यंत खूपच मोठा कालावधी होता मला खूप टेन्शन आलं होतं पण बाबूंवर विश्वास होता आणि दादांवर विश्वास असल्यामुळे म्हणलं ठीक आहे पण घरचे काही लोक हे मान्य करायला तयार नव्हते पण ना मी म्हटलं नाही काही हरकत नाही म्हणून मग मी नंतर मग दादा मला दत्तचंडी का स्तोत्र वाचायला सांगितलं त्यावेळी मी ते वाचत होते आणि मग नोव्हेंबरमध्ये मी दादांना भेटले की दादा आता कोण मिळत नाही मध्यस्थी घालायला मग मी आता कोर्टालाच मध्यस्थी घालते म्हणून मी मॅटमध्ये मा माझी केस टाकली नोव्हेंबरमध्ये मी केस टाकली मॅटमध्ये आणि मग नोव्हेंबरमध्ये केस सुरू झाली आम्ही माझा मी एक वकील एक छान दिला होता स्वाती मनसेकर तर त्यांनी सगळं हिस्ट्री तिथं लिहून काढली माझ्या ऑफिसला काही प्रूव्ह करता आलं नाही की माझी बदली त्यांनी का केली आणि त्या एका केसवरतीच त्यांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत वेळ काढला आणि मग सगळ्यांनी पर तिथं मजा अशी झाली की जिथे जज पण जोशी म्हणून होते मॅजिस्ट्रेट आणि आधी अग्रवालांकड ती केस होती अग्रवालांकड ती जोशींकडे केस गेली के जोशींकडे केस गेली सगळं म्हणाल बापरे आता काय खरं नाही ह्या लोकांचं ते खूप स्ट्रिक्ट होते मॅजिस्ट्रेट आणि परत त्या मॅजेस्टिटी त्या जोशीने आमच्या साहेबांना पण खूप हे केलं की तुम्ही काय बेस त्यांची बदली केली तर तुम्ही आम्हाला रिझन द्या तुम्ही जर त्यांची तक्रार होती मग तक्रारीचं तुम्ही निवारण केलं का नसेल केलं तर मग तुम्ही मंत्रालयात त्याची प पर, स्पेशल परमिशन घेतली का की मग ह्यांची तुम्ही कुठल्या बेसवर बदली केली तेवढं सांगा हे ते कुठल्याही बेसवर सांगू शकले नाहीत की ह्यांची बदली का केली ते आणि मग ते केस झाल्यानंतर मग ती केस परत आग्रवालांकडे गेली आणि आग्रवालांनी निकाल दिला सोळा फेब्रुवारीला माझा निकाल लागला साडेआठ महिने मी घरी होते तोपर्यंत म्हणजे मे पासून ते मी फेब्रुवारीपर्यंत घरी होते त्या साडेआठ महिना कालावधी मी एन्जॉय केलं म्हणजे तो प्रश्न नाही आहे पण असा सगळ्या बापू आपल्याबरोबर कशा असतात असे सद्गुरू आपल्याबरोबर सदैव असतात हेच मी सांगू इच्छिते हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथ संहित